राज्यात कडक लॉकडाऊनची गरज असून याबाबत उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या पाहता 15 दिवसांचा लॉकडाऊन करण्याची आग्रही मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. त्यामुळे राज्यात उद्या रात्रीपासून कडक लॉकडाऊन लागण्याची चिन्ह आहेत. याबाबतचा निर्णय अर्थात मुख्यमंत्री उद्या जाहीर करणार आहेत. राज्यासाठी ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15 दिवसांच्या लॉकडाऊनवर अनेक मंत्री आग्रही होते. या बैठकीनंतर नेमकं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय माहिती दिली पाहूया. कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही ही लोकांची देखील मागणी आहे. आज आपल्याला स्वतः आज प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे आणि त्यालाच प्राधान्य नागरिकांचा जीव वाचवणं हे सरकारसाठी प्राधान्यक्रम पहिलं काम आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. कधी कधीपासून हा कडक लॉकडाऊन लागू होईल? कॅबिनेटमध्ये सर्व मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांकडे आग्रहाची मागणी केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता कुठलेही निर्बंध घालून चालणार नाही. आपल्याला कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय तो निर्णय घोषित करतील. कधी साधारणतः घोषित करतील? आज उद्या तो निर्णय मुख्यमंत्री महोदय घोषित करतील. विठू माऊलीचा गजर म्हणजे राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पॅनलनी अनेक मतपक्षांना संधी दिली. शेतकऱ्यांच्या दुधाला 2 रुपये जास्त दर देऊन गोकुळचा ब्रँड अमूलपेक्षाही मोठा करू असं आश्वासन विरोधी पॅनलनं दिलंय. तर दुसरीकडे गोकुळच्या कामकाजावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. विरोधकांकडे आता मुद्दे राहिलेले नाहीत असा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केला. नांदेडमध्ये महानगरपालिकेनं 200 खाटांचं नवं कोविड सेंटर जलद गतीनं उभारलंय. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या कोविड रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. मंगल कार्यालयाची इमारत भाडेतत्वावर घेऊन हे सेंटर सुरू केलंय. यात महापालिकेचेच आरोग्य कर्मचारी सेवा देणार आहेत. दरम्यान 200 खाटांचं जम्बो कोविड सेंटरमध्ये सध्या केवळ 67 बेड असताना उद्घाटनाची घाई करण्यात आली अशी टीका विरोधकांनी केली. पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडी पोलिसांनी आरटीपीसीआरचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या दोघांना अटक केली. राकेश कुमार वैष्णव आणि पित्तर देवासी अशी त्यांची नावं आहेत. प्रवास करण्यासाठी कोरोना टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे. ही दोघी प्रवाशांना 500 ते 600 रुपयांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट देत होते. नागपुरात दिवसा ढवळ्या एका तरुणीची हत्या करण्यात आली. तांडापेठ भागातली ही धक्कादायक घटना आहे. पिंकी वर्मा समृद्ध तरुणीचं नाव आहे. सोमवारी दुपारी घरासमोर उभी असताना 2 आरोपींनी तिच्यावर चाकूनं सपासप वार केले. अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात तिनं आवाज उठवला होता. या प्रकरणातून तिची हत्या झाली का असा संशय व्यक्त करण्यात येतोय. पाचपावली पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मॅच रंगणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मुकाबला होणार आहे. दिल्लीनं पंजाब किंग्सचा धुव्वा उडवला होता तर मुंबईनं सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. आजच्या मॅचमध्ये मुंबईचं पारडं दिल्लीसमोर जड मानलं जात आहे. पण दिल्लीला कमी लेखण्याची चूक मुंबई करणार नाही असं दिसत आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24